आता बातमी आहे खवय्यांची चिंता वाढवणारी. मुंबईमध्ये रस्त्यावरील शोरमा जीवघेणा ठरलेला आहे. शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षीय तरुणाचा यामध्ये मृत्यू झालाय. मुंबईतील मानखुर्द इथली ही धक्कादायक घटना आहे. प्रथमेश भोक्से असं या मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. शोरमा विक्रेता विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शोरमामुळे उलट्या आणि जुलाब याशिवाय पोटदुखीचा त्याला त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रस्त्यावरील शोरमा खाताय तर सावधान, काळजी बाळगा अशाच पद्धतीचं आवाहन केलं जात आहे. मुंबईमधील मानखुर्द या परिसरातील ही अतिशय धक्कादायक घटना आहे. शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेनंतर शोरमा विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईतील मानखुर्द या परिसरातली ही धक्कादायक घटना आहे. त्यामुळे रस्त्यावरील शोरमा खाताना काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.